पुणे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार यांच्याकडे असलेल्या दलित वस्ती संदर्भातील काम मंजूर करून घेण्यासाठी शिरूर येथील एक गृहस्थ आले होते. त्यांनी समाज कल्याण अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला. हे पैसे नाकारत समाज कल्याण अधिकाऱ्यांनी तिथून पळ काढला. पैसे घेऊन आलेल्या व्यक्तीने त्या ठिकाणी पैसे फेकले आणि तो निघून गेला. जिल्हा परिषदेच्या वर्तुळात या प्रकाराने एकच चर्चा सुरू होती. दलित वस्तीचे काम मंजूर करून घेण्यासाठी एक व्यक्ती सकाळी माझ्या कार्यालयामध्ये आला. त्यांनी मला लाच देण्याचा प्रयत्न केला. आपण तुझे काम करून देतो, तुम्ही जावा, असा सल्ला मी त्यांना दिला. मात्र त्या व्यक्तीने माझ्या कार्यालयात नोटा फेकल्या. कुठल्याही कामासाठी काहीच गरज नाही असं मी त्या व्यक्तीला सांगितलं. मात्र त्याची वागणूक ही संशयास्पद होती आणि मी पुढच्या मीटिंगसाठी निघून गेलो. नोटा घेऊन आलेल्या व्यक्तीविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार असल्याचं समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार यांनी सांगितलं. पुणे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार यांच्याकडे असलेल्या दलित वस्ती संदर्भातील काम मंजूर करून घेण्यासाठी शिरूर येथील एक गृहस्थ आले होते. त्यांनी समाज कल्याण अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न केला. मात्र समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार यांनी पैसे घेण्यास नकार दिल्याने त्या व्यक्तीने नोटा कार्यालयात फेकल्या आणि तो व्यक्ती निघून गेला. नमस्कार, मी प्रवीण कोरगंटीवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी पुणे. आज 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचा कार्यक्रम होता 11 वाजता. काल ती ग्राउंड फ्लोअरला सर्व अधिकारी आणि पदाधिकारी हजर होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर आम्ही वरती आलो चेंबरला. एक मास्कधारक व्यक्ती आला आणि त्याने मला सांगितलं की त्यांना दलित वस्तीचे कामांची मंजुरी हवी आहे. आम्ही त्यांना सांगितलं नियमानुसार तुमचं जे काही काम आहे ते मंजूर होऊन जाईल. आणि त्यांना हे सांगितलं, आमच्या दलित वस्तीचं काम बघणारे ज्या इन्स्पेक्टर आहेत त्या आजारी आहेत आणि त्या आलं की तुमचा जो प्रस्ताव आहे तो देखील सादर केला जाईल. त्यांनी याच्या अनुषंगाने काही ऑफर देण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना स्पष्टपणे सांगितलं की या कामांसाठी, कुठल्याही कामांसाठी कोणतेही 1 रुपयाची गरज नाही, कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. त्यानंतरची वागणूक थोडीशी डाऊटफुल होती. ते अँटी चेंबरला गेले, अँटी चेंबरला जाऊन आले आणि थोडंसं आम्हाला ते त्यांची हालचाल प्रॉपर वाटली नाही. दुसऱ्या इन्स्पेक्टरला बोलवून घेतलं, त्यांना सांगितलं यांचं जे काही काम आहे ते पुटअप करा आणि मंजुरीसाठी सादर करा, नियमानुसार जो काय तो मंजूर करून घ्या. आणि पुढची मीटिंग असल्यामुळे मी निघून गेलो. परंतु त्यांची हालचाल थोडी डाऊटफुल वाटत होती. ते मला माहीत पण नाही, पण पैसे ठेवले की नाही ठेवले ते काहीही मला बघायला मिळालं नाही, बघितलं नाही. पण त्यांचं फक्त हालचाल, मी अँटी चेंबरला गेलो पण संशयास्पद वाटलं. मग त्यानंतर मी अँटी चेंबरला गेलो पण नाही. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास याकरिता कामंजुरीसाठी ते आलेले होते. हां, पोलिसांमध्ये तक्रार वरिष्ठांशी चर्चा झालेली आहे. वरिष्ठांनी बघून पण गेलेले आहेत. आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करणार.